नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांची आपल्या लाडक्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल एक्सपेक्टेड स्टडीमध्ये तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आता जी चार हजार सहाशे रिक्त पदांची तलाठी भरती निघालेली आहे तर त्या भरतीच्या तयारी करता कोणती पुस्तके आपण घेतली पाहिजेत जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यास मदत होईल तर अशी सिलेक्टिव्ह लिस्ट मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे लिस्ट मित्रांनो मी काही माझ्या मनाने सांगत नाही तर आत्तापर्यंत टी सी एस कंपनीमार्फतच ज्या काही एक्झाम महाराष्ट्रामध्ये घेण्यात आल्या होत्या तर त्या एक्झाममध्ये कोणत्या पुस्तकामधून प्रश्न विचारण्यात आले होते याचे मी एक ॲनालिसिस केलेलं आहे आणि हे ॲनालिसिस करून मी तुम्हाला या ठिकाणी एक सिलेक्टिव्ह लिस्ट तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करणार आहे याच बुक्समधून मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायचे आहे याशिवाय तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही बुक्सची गरज पडणार नाही कारण याच पुस्तकामधून आतापर्यंत टी सी एसने जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत आणि आता सुद्धा मित्रांनो याच पुस्तकामधून प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे ही लिस्ट मित्रांनो मी मित दोन भागामध्ये डिवाईड केलेली आहे पहिला भाग म्हणजे जे विद्यार्थी आता नव्याने तयारी करणार आहेत म्हणजे ज्यांच्या का अजूनपर्यंत काहीच अभ्यास झालेला नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक लिस्ट आणि दुसरा भाग म्हणजे जे विद्यार्थी जाहिरात यायच्या आधीपासूनच तयारी करत होते तर त्यांच्यासाठी एक बुकलिस्ट त्यामुळे मित्रांनो जे कोणी तयारी करणारे नवीन विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी आधीपासूनच तलाठी भरतीची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे ओके तर बघा मित्रांनो आपल्याला तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये एकूण चार विषय असतात पहिला विषय असतो मराठी दुसरा विषय असतो इंग्रजी तिसरा विषय असतो सामान्य ज्ञान आणि चौथा विषयी असतो बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित ठीक आहे तर या प्रत्येक विषयावर मित्रांनो पंचवीस प्रश्न विचारले जातात अशा प्रकारे एकूण शंभर प्रश्न आपल्याला पेपरमध्ये विचारले जातात यामध्ये मित्रांनो प्रत्येक प्रश्नाला दोन गुष्ण असतात त्यामुळे एकूण दोनशे गुणांचा हा पेपर असतो हे लक्षात घ्या तर बघा मित्रांनो आता आपण कोणत्या विषयासाठी कोणती पुस्तके वापरायची ते सविस्तरपणे बघूया तर बघा मित्रांनो यामध्ये पहिला विषय आहे मराठी तर जे विद्यार्थी आता नव्याण्णव तलाठी भरतीची तयारी करत आहेत त्यांनी काय करा बाळासाहेब शिंदेसर यांचे परिपूर्ण मराठी व्याकरण हे पुस्तक वापरा त्याच्यामध्ये मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे आणि थेअरी प्लस ऑब्जेक्टिव्ह अशा स्वरूपाचे हे पुस्तक आहे हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयापर्यंत मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो जे तलाठी भरतीची तयारी करणारे जे जुने विद्यार्थी आहेत जे आधीपासूनच तलाठी भरतीची तयारी करत आहेत तर त्यांनी काय करा बाळासाहेब शिंदे सर यांचे पुस्तक तर वापराच सोबतच तुम्ही मोरा वाडंबे सर यांचे सुगम मराठी व्याकरण हे पुस्तक वापरा त्याचबरोबर यांचे शब्दसंग्रहाचे देखील पुस्तक आहे सुगम मराठी व्याकरण व लेखन शब्दरत्न नावाचे तर हे दोन्ही पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत हे दोन्ही पुस्तक तुम्हाला तीनशे वीस रुपयापर्यंत मिळून जातील त्यानंतरच्या मित्रांनो दुसरा विषय आहे इंग्रजी तर बघा मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की बाळासाहेब शिंदे सर यांचे संपूर्ण इंग्रजी व्याकरण हे पुस्तक करायचे आहे यामध्ये थेअरी पण दिलेली आहे आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पण दिलेले आहेत हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला तीनशे सत्तर रुपयांमध्ये मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो जे जुने विद्यार्थी आहेत तर त्यांनी काय करायचे आहे एमजे शेख सर यांचे इंग्रजी व्याकरण नावाचे पुस्तक आहेत तर हे पुस्तक तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासायचे आहेत त्याचबरोबर या पुस्तकामध्ये काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न देखील दिलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला लावायचे आहे ठीक आहे तर हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला चारशे पन्नास रुपयापर्यंत मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो तिसरा विषय आहे सामान्य ज्ञान तर बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थी या विषयामध्ये मार खातात कारण यामध्ये सामान्य ज्ञान असा जरी उल्लेख असला तरी हा एक विषय नसून यामध्ये इतिहास नागरिक शास्त्र भूगोल अर्थशास्त्र सामान्य विज्ञान चालू घडामोडी यांसारख्या विषयांचा देखील यामध्ये समावेश सुचतो एकंदरीत या विषयाच्या आवाखा मित्रांनो मोठा असल्यामुळे विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करावा लागतो तर यासाठी मित्रांनो मी तुम्हाला दोन चांगले पुस्तक सजेस्ट करणार आहे बघा जे विद्यार्थी आता नव्याने तयारी करत आहेत तर त्यांनी काय करा प्रकाश गायकवाड सर यांचे फौजदार यशोमार्ग हे पुस्तक वापरा हे पुस्तक तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत मिळून जाईल किंवा मग दुसरं ऑप्शन आहे एकनाथ पाटील सर यांचा तात्याचा ठोकळा हे पुस्तक वापरा हे पुस्तक तुम्हाला चारशे ऐंशी रुपयापर्यंत मिळून जाईल ही दोन्ही पुस्तके मित्रांनो तुम्हाला घ्यायची गरज नाही तर यापैकी कोणतेही एकच पुस्तक तुम्हाला घ्यायचे आहे तुम्हाला मित्रांनो इतिहास भूगोल अर्थशास्त्र सामान्य विज्ञान यांसारख्या विषयासाठी स्वतंत्र पुस्तक वाचायची गरज पडणार नाही कारण या सर्व विषयांची माहिती या एकाच पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे चालू घडामोडीच्या चा देखील यामध्ये समस्या मित्रांनो परंतु चालू घडामोडीची जी थोडीशी माहिती दिलेली आहे तेवढीशी माहिती पुरेशी नाही त्यामुळे चालू घडामोडीसाठी तुम्हाला एक वेगळे पुस्तक घ्यावे लागेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला स्पर्धा परीक्षा समग्र चालू घडामोडी अभिनव इयरबुक दोन हजार तेवीस हे पुस्तक घ्यायचे आहे हे पुस्तक तुम्हाला दोनशे पंचवीस रुपयापर्यंत मिळून जाईल ठीक आहे आणि जे जुने विद्यार्थी आहेत मित्रांनो त्यांनी काय करा लुशन पब्लिकेशनचे सर्व विषय कव्हर केलेले आहेत हे पुस्तक तुम्हाला दोनशे साठ रुपयापर्यंत मिळून जाईल त्यानंतरच्या सर्वात शेवटच्या विषय चाचणी व अंकगणित तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणितासाठी स्वतंत्र पुस्तके अभ्यासायची आहेत तर बघा जे विद्यार्थी नव्याने तयारी करत आहेत तर त्यांनी बुद्धिमत्ता चाचणी करता प्राध्यापक सतीश वसेसर यांचे फास्ट्रॅक बुद्धिमत्ता हे पुस्तक वापरा हे पुस्तक तुम्हाला चारशे रुपयापर्यंत मिळून जाईल आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी काय करा थेरी पार्ट हा प्राध्यापक सतीश सर यांच्या फास्ट्रॅक बुद्धिमत्ता या पुस्तकामधून करा आणि आर्यस एस अग्रवाल सरांच्या संपूर्ण चाचणी या पुस्तकामधून बुद्धिमताचे प्रश्न सॉल्व करा हे आर्यस एस अग्रवाल सर यांचे पुस्तक तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत मिळून जाईल त्यानंतर अंकगणितासाठी पण सेम हेच आहे मित्रांनो बघा जे नव्याने तयारी करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांनी अंकगणितासाठी प्राध्यापक सतीश सर यांचे फास्ट ट्रॅक मॅथ हे पुस्तक वापरा हे पुस्तक तुम्हाला तीनशे तीस रुपयापर्यंत मिळून जाईल त्यानंतर जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी काय करा थेअरी पार्ट हा प्राध्यापक सतीश सर यांच्या फास्ट्रॅक मॅथ या पुस्तकामधून करायचे आहे आणि आर्यस अग्रवाल सर यांच्या नवीन अंकगणित स्पर्धा परीक्षेसाठी या पुस्तकामधून प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत हे पुस्तक तुम्हाला चारशे रुपयापर्यंत मिळून जाईल ठीक आहे तर ही झाली मित्रांनो तलाठी भरतीची विषयवार पुस्तकांची यादी याशिवाय मित्रांनो आणखी एक अतिशय महत्वाचे पुस्तक तुम्हाला घ्यायचे आहे हे पुस्तक नवीन विद्यार्थी असोत वा जुने विद्यार्थी असोत तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांकडे असणे अनिवार्य आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे पुस्तक तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही कोणते पुस्तक वापराल तर बघा मित्रांनो टी सी एस नावाचे एक पुस्तक आहे बी पब्लिकेशनचे हे पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करतो कारण पुस्तका या पुस्तकामध्ये महाराष्ट्रामध्ये टी सी एस मार्फत ज्या काही एक्झाम घेण्यात आल्या आहेत त्या एक्झाममधील सर्व प्रश्नांचे ॲनालिसिस मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान असेल किंवा गणित बुद्धिमत्ता असेल तर अशा सर्व प्रश्नांचे ॲनालिसिस या बुक्समध्ये करून दिलेले आहेत हे बुक्स तुम्हाला चारशे ऐंशी रुपयापर्यंत मिळून जाईल तर ही होती मित्रांनो तलाठी भरतीच्या परीक्षेसाठीची बुकलिस्ट हीच बुकलिस्ट मित्रांनो तुम्हाला वापरायची आहे याशिवाय को दुसरी कोणतीही पुस्तके घ्यायची गरज नाही या पुस्तकांशिवाय मित्रांनो जर का तुम्ही दुसऱ्या पुस्तकामधून यापूर्वी जर का अभ्यास केलेला असेल किंवा करत असाल तर ते पुस्तक वापरायला काहीही हरकत नाही घ्यायची असेल तर हीच पुस्तके घ्या कारण याच पुस्तकामधून जास्तीत जास्त प्रश्न येत असतात त्यामुळे ही पुस्तके मोजकीच तुमच्याकडे असू द्या याच पुस्तकाची वारंवार रिव्हिजन करा मित्रांनो चार हजार सहाशे पंचवीस रिक्तपदांची ही मोठी भरती आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित नियोजन करून प्लॅनिंग करून अभ्यास करा तर नक्कीच तुमचे यामध्ये सिलेक्शन होऊन जाईल तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद